तू स्त्री शक्ति तू तुला देवी भणती तुझाच पोटी विश्व जन्मते तुझीच अवघी वहती तरी तू अबला नसे दुर्बला कशा सहा अन्याय कोणी शापिता कोणी दुखिता कोणाचा हा न्याय एक संगिनी जणू रागिणी येईल तुझी या भेटी तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्यात साठी बनविण्या सशक्त सबला अन्याय निवारिणी ॲडवोकेट शालिनी ॲडवोकेट शालिनी ॲडवोकेट शालिनी ॲडवोकेट शालिनी मावशी मला बोलल्या मी ताडकन इकडे आलो बघ काय नाही जरा दमल्यासारखं झालं म्हणून आले भरभर म्हणलं जरा पडलं म्हणजे बरं वाट वय वय आराम कर पड इकडच मध्ये तुला काय खावंसं वाटतंय आता आलतो गरम गरम करून बघ नग तुम्ही बसा आणि तुम्हाला काही खाव असं वाटलं ना तर पोळी भाजी हाय घ्या खाऊन आता हाय का बर अगं दोन जीवाची तू हाय कमी एडी कुठली अगं मला कसं बाई खावस वाटल आणि बघ आता नवऱ्याची बरोबर नाही करायची बाळाची करायची अव तुम्हाला काय वाटत आपल्याला बाळ होईल का बाळी अगं कुणी का असं ना बाळा असं नाही तर बाळी असो अगं कुणी झालं तरी तू आई होणार आणि म्या बाप होय की नाही ते खरं हाय अहो पण नाव काय ठेवायचं त्याचा विचार करावा लागेल ना वय 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 आपण यशवंत नाव ठेवू आपण नाही ना ग खूप जुनं वाटतंय नाव कस तुमच्या नावाला शोभलं पाहिजे होय का नाही म्हणजे बघा तुमचं नाव जनार्दन आणि पोराच नाव जनक जयन अस काहीतरी अग माझ्याच नावावरून का तुझ्या नावावरून का नाही ठेवायचं अव पोराचं नाव आहे ना बापाच्या नावाला शोभलं पाहिजे कस आणि आपल्या दोघांचं कसं शोभतंय तुमचं नाव जनार्दन आणि माझ नर्मदा जनार्दन आणि नर्मदा वय 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 जुगनं कसं वाटतंय नग आवलंय कठीण हे लोक आहेत ना नाव घ्यायला जमलं नाही म्हणजे नावाचे फार 12 वाजे होते आता तुमचं नाही का जनार्दनच जन्य म्हणते वय वय मग तूच काय ते बोल आणि तूच काय ते ठरव जय कस वाटते जय फक्त जय भय चालल वेस आहे फिक्स जय भय आपण बाळी झाली तर अरे बाबा बाबा हे तर गोळच होईल की कोणाचा विचार करायला लागल वय आपण ए नर्मदे जर बाळी झाली ना
तर तिचं नाव तुझ्या नावावरून ठेवायचं. जस निर्मला, नूतन. आणि नम्रता कसं वाटतंय? नम्रता चालेल की? बेस आहे, बेस. नम्रता. अहो, मावशी म्हणत होती बाळणपणाचा अर्ज द्यावा लागेल, नाही तर आयत्या वेळेला लई गोळ करतात ये लोक. असो भाई. होय. अगं मग उद्याला जाऊन टाकून येते अर्ज. आणि मी काय म्हणतो, मी आपल्या सुपरवायझरला भेटून येतो आणि त्यांना सांगतो तुझं काम ना ग्राउंड फ्लोरला करून टाका म्हणून. चढ उतार करून तुला लई त्रास होत असेल ना ग. होय, पण समजे लोक लई सांभाळून घेतात बघा. आणि तुम्ही हातच ना माझी काळजी घ्यायला. मी आहे. अजून कशी आली नाही? जाव का बघा, इतका उशीर तर नाही होत. काय करावं? अली बाबा, अगं तुलाच बघायला जात होतो आता. का ग, काय झालं? काल सारखा त्रास होतोय का काय? काय झालं अगं? अगं रडतय कशा पाय? काय झालं सांग की? कामावर तर काढून टाकलं मला. काय अगं, पण का? मावशीनं सांगितलं परमानं बाळणपणाचा अर्ज घेऊन गेलो होते मी. आणि मग? मग काय नाही, काम झाल्यावर कॉन्ट्रॅक्टरनं बोलावलं आणि सांगितलं. काय सांगितलं? उद्यापासून कामावर यायचं नाही म्हणून? जाऊ दे, गेलं तर गेलं काम. आता तुला आरामाची गरज आहे, आराम कर तू. आराम कसला? एक दीड वर्षापासून काम करत होते मी, आता एकदम कशी काय काढून टाकू शकतात ये लोक. तू बोललीस असं? नाही, पण समजा बायका बोलत होत्या, मी ऐकून घेतलं पण काय बोलू नाही शकले. समजा ऐकून वाचच गेली माझी. जाऊ दे, पुन्हा डोक्याला ताप करून घे. असं कस म्हणता? दोघांनी चांगलं काम होत म्हणून तर मुलाचं सपान पाहिलं ना आपण. आता कस होणार आपलं? काय कस होणार? आपल्या पोराची चिंता आपणच करायची, ते करणार आहे होय. म्हणजे आता पुन्हा नवीन काम शोधा? हा, पण ते आता नाही, समज झाल्यानंतर. आपण कस भागायचं आपलं? आता खर्च नाही का वाढणार? ते तर आहेच. हो, मी आके म्हणती तो सुपरवायझर तुमच्या वळखीचा आहे ना, जरा बोलून बघा की त्याच्याशी. आपलं काम झालं तर झालं, या असल्या परिस्थितीत डोक्यावर भार तरी नाही राहणार. असं म्हणतेस होय? होय. मग मी जाऊन येतो. अंकल आणि उद्या कामावर वेळेवर यायचं, कळलं काय? जा. साहेब, जरा बोलायचं होत. कोण जाण्या? हा बोल. वय साहेब, ओळखलं मला? ओळखलं म्हणजे काय, माझ्याकडे काम करणार सगळ्यांना ओळखतो मी. बोल, काय काम आहे? ते तसं सुपरवायझरशी बोललो मी. त्याच्याशी कशाला बोलायचं? अरे डायरेक्ट माझ्याशी बोलायचं ना. तू बोल, काय काम आहे बोल. ते काल माझ्या बायकोला म्हणजे नर्मदाला कामावून काढून टाकलं तुम्ही. अच्छा अच्छा, ती तुझी बायको? वय वय. आणि पोटाशी पण आहे. मला माहित नव्हतं. म्हणूनच सांगतो साहेब, घ्या ना तिला काम. अरे तसं नाही करता येणार, रिपोर्ट गेला सुद्धा. आता काहीतरी करा की साहेब. अरे माझ्या हातात नाही आहे या गोष्टी. पण साहेब, कालच तिने गर्भवती असल्याचा अर्ज दिला होता ना काम.
हो दिला होता पण ऑर्डर आधी निघाली ना मग काय करणार तरी काहीतरी करा की हे बघ आता तू एवढी रिक्वेस्ट करतोय तर मी तुझ्यासाठी काही करणार नाही का कळत कसं नाही तुला आणि हे बघ मी करतो काहीतरी थोडे दिवस थांब मग घेतो तिला काम वय पण आता झालं असतं तर बरं झालं असत तुला सांगितलं ना एकदा अरे माझ्या हातात नाही आहे त्या गोष्टी करतो म्हंटल ना हे बघ जातो बर येतो मी आणि हो काय काम असेल ना डायरेक्ट माझ्याकडे आहे हा तोंड पाडून का बसली ग ताई अग कामावरून काढून टाकलं मला काढून टाकलं का ग मग कारण नाही समजलं अग पण तू काय तरी केलं अशील अग मी काय करणार काय बी काय नाही केलं मग इना करून काढलं वय वय तसंच झालंय असं कस तू तर म्हणली होती मला आणि ह्यांना अगदी मनासारखं काम मिळालं म्हणून आता दोन चार वर्ष बघायची काय बी गरज नाही म्हणून तो पोराचा विचार केला मग आता असं अग तोच तर सवाल हाय आता कसं करायचं काय बी नसताना नको ती वेळ समोर आली आता मग हे काय म्हणतात ते काय म्हणणार ते म्हणले गेली नोकरी तर जाऊ दे तू आराम कर अग असं कस घरात एवढी वाईट परिस्थिती असताना बाई माणसाने घरात बसणं म्हणजे या माणसांना काय करणार आहे ग आणि आमचं हे म्हणशील ना तर सगळ्या गोष्टींना मान डोलावणार पण तू कामावरून काढलं का म्हणून जा विचारायला नाही गेलीस अग आता हे गेलेत ना कॉन्ट्रॅक्टरला भेटायला ते काय त्याचं सगळं ऐकून घेणार आहे वय तू जायला पाहिजे जा विचारायला पण आता काढल्यावर भांडून काय होणार आहे काहीतरी कारण असेल उगीच तर काढलं नसेल ना मला मग आता काय करणार ग तू अग तेच समजत नाही म्हणून म्हणलं होत तुला माझ्यासाठी एखादं काम बघ तू अग पण आता अशा अवस्थेत नवीन कोण काम देणार आहे तुला अग तात्पुरता असेल तरी चालत तेवढीच आपली मदत संसाराला नंतर 2 महिने आरामच करावा लागेल ना बर बर बघते हलकस काम आहे का पण आता कितवा ग महिना झालो बघ 7वा महिना पूर्ण होय म्हणजे अजून अवकाश आहे नाही वय म्हणून तर म्हणली ना बघ ना कुठं काम असेल तर बरं बरं ठीक आहे आमच्या मॅडमला सांगून बघते कधी आलात तुम्ही मला कळलंच नाही आता चाल मग भेट झाली ना त्यांच्याशी झाली की ओळखलं पण मला पण काम नाही होणार आधीच रिपोर्ट गेला होता मनात आता काहीच होऊ शकत नाही मी असं यायला पाहिजे होत तुमच्या बरोबर अगं तू तर येऊन काय केलं जाऊ आता कुठं चालली होती नवीन काम शोधायला नको इतक्या लवकर अगं 4 दिवस थांबकी जरा 4 दिवसात काय होणार आहे 8 दिवस लागतील काम मिळायला आणि तिकडं कोण वाट बघतोय वय मला लगेच काम मिळायला सगळं चांगलं चाललं होत नको त्या येळाला नको ती गोष्ट घडली बघ काय नाही बघ देव परीक्षा बघतोय आपली नका काळजी करू आज निर्मला आली होती काय म्हणते वय तिला सांगितलं समजा
तिला म्हणले मी माझ्यासाठी कुठं काम मिळालं तर बघ म्हणून. अगं मिळेल की काम? हा पण ते बरं होतं ग. आता त्याचा विचार करून काय उपयोग आहे? जाऊ देते. तुम्ही चहा घेताय का? ना तुझा तुला कुठे जायचं होत ते जा जाऊन. मी जाते पण तुम्ही जास्त विचार करू नका. होईल समजा ठीक. हे फक्त मला नको सांगू, तू पण समजून घे. मला सांगते जास्त विचार करू नका आणि स्वतः मात्र दोन दिवस गप्प बसू शकत नाही. झाली साफसफाई? काय बोलायचंय का? हो बोल ना. कुठं काय काम असेल ना तर सांगा माझ्या बहिणीला, तिला लई गरज आहे कामाची. बघा लई गरज आहे म्हणजे काय झालंय काय अचानक असं? अहो चांगलं काम होत वर्षभराच, दोघ बी एका साईडलाच होती. आता आपलं बरं चाललंय म्हणून त्यांनी पोर बी ठेवलं, पण अचानक काढून टाकलं कामावर का? हो की बघा ना आता. अगं पण का काढलं? अहो काहीच कारण नाही बघा. काहीच कारण नाही असं कसं होईल? अहो खरंच झालंय तर पोर पण ठेवलंय मी. ती गर्भवती आहे ना? मग ती गर्भवती असल्याचा अर्ज दिलाय का तिने? आता बघा ही गोष्ट काय लपून ठेवण्यासारखी आहे वय, तरी बी तिनं त्याच दिवशी अर्ज दिला होता बघा. ज्या दिवशी अर्ज दिला त्याच दिवशी कामावरून काढला? होय ना. किती दिवसापासून काम करत होती ती तिथे? बघा आता एक वर्षाच्या वर झाले. अगं मग हे सगळं चुकीच आहे. आता काय करणार आहे ती? आता नवीन काम शोधते बघा. बर तिला तू माझ्याकडे घेऊन आहे का तिच्यासाठी काम? हो. कुठं? आधी ती जिथे काम करत होती ना तिथेच. हा म्हणजे? तू तिला आधी माझ्याकडे घेऊन ये, मग कळेल तिला. काय? बरोबर जा. बर तू नवीन काम शोधतेस असं कळलं मला. वय का? आधीच्या कामावरून काढून टाकलं, मग काय करणार? मी एका वकिलाला विचारलं, ते म्हणले की तुम्ही असं कामावरून काढून टाकू शकत नाही. का? कामावर ठेवू शकतो, कामावरून काढू शकत नाही. आऊसाहेब पण हे बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर? वय. अच्छा म्हणजे मी तुला कामावर घेतलं नाही तर तू माझ्या विरुद्ध कोर्टात केस करणार? त्या शालिनी मॅडम कडे गेले होते. लई भारी आहेत त्या, माझं आधीचं काम परत मिळवून देणार असं म्हणत होत्या. खरं की काय? वय खरंच. आणि हे समज काम आहेत ना ते माझ्यासाठी अगदी फुकटात करणार आहेत, एक बी पैका न घेता. वा 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 म्हणजे त्यांच्या रूपाने देवीच भेटली की म्हणायचं.